हा ऋग्वेद माहित असत तर एवढाच मारला नसता ना. काय 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 एवढा मारला नसता ना. पण काय विराज जमते की नाही मला ऍक्टिंग? ते आपण नंतर ठरवू कोणाला ऍक्टिंग जमते नाही जमते. आधी त्या गोट्या लोट्यांना पोलिसांच्या ताब्यात गेले ते. हे कुठे गेले? गोट्या लोट्या फरार झाले. टांगा पलटी घोडे फरार. अरे हा तुझा डबा. हो आणि तुझा? मी आजपासून फक्त सलाड खाणार आहे. दिवाळीत बघ ना काय झालंय, माझं वजन वाढलंय ना. नाही नाही मी जिम पण जास्त वेळ करणार आहे आजपासून. अहो असं स्वतःला वाटेल तसं करून काही होत नाही ग. किती वेळ सांगायचो तुला. जिम मध्ये डायटिशियन असेल ना तिच्या सल्ल्याने कर ना डायट. हो ग पण कुणी असं अमुक एक कर असं सांगितलं ना की मग ती शिक्षा वाटते आपल्याला. मग आपण त्यातून पळवाट शोधतो. असं आपलं आपलं आपण केलं ना की मग बरं असतं. ते सायन्स आहे. आता उद्याला तू म्हणशील की मी विमान चालवते. हो मग मनात आलं तर चालवीन पण विमान मी. त्या दिवशी त्या मल्लूला सांगितलं ना मी घर संसार चालवणारी बाई काहीही चालवू शकते. अशा खमक्या असतो आम्ही. एकदा आम्ही चॅलेंज घेतलं ना की आमच्यातला मावळा असा जागा होतो. अगं बाई अगं आज रात्री स्पर्धा आहेत ना त्या. दोन बक्षिस तर आपली नक्की आहेत. कोणती? फराळ आणि रांगोळी. हा पण डान्स आणि स्किट पण चांगलं होत आहे आणि आजीचं गाणं पण. हो ग तसं सगळंच चांगलं होत आहे. पण आपण स्वतःवर फाजील विश्वास ठेवू नये. ती ससा आणि कासवाची गोष्ट कायम लक्षात ठेवावी आपण. अहो ऐक ना. बोल ना. मल्लिका मावशी त्या दिवशी म्हणत होती की निंबाळकर फॅमिली लग्नाची बोलणी करायला येणार आहे त्यांच्या घरी. हो का? हो. मग काय येऊ दे मग बघू. मग काय बघू म्हणजे आधी काही नाही करता येणार का? आता आधी काय करू शकतो आपण? म्हणजे त्या रिचा मॅडमना भेटून जर आपण सांगितलं की आमचं प्रेम आहे आणि. हा विचार मी केला नसेल कसा हो. अगं पण त्यांच्याही मनात जर गार्गीचं लग्न ऋग्वेदशीच लावून द्यायचं असेल ना तर त्या अजून पेटून उठतील. हो पण रुचही माझ्यावर प्रेम आहे हे कळून सुद्धा. ग या हायफाय लोकांचं काही सांगता येत नाही. त्यांना प्रेमाबिमापेक्षा प्रेस्टिज इश्यू जास्त महत्वाचा वाटतो. म्हणजे कोणी जर त्यांच्या रस्त्यात आडवं येतंय असं त्यांना वाटलं ना तर ते वाटतील ते करून त्याला बाजूला करतील. त्यात ही तर राजकारणी फॅमिली म्हणजे त्यांचा इगो अजून स्ट्रॉंग. काय करायचं